नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. नांदगाव येथे रेल्वे थांबा सुरू करण्याची मागणी. रेल्वे प्रशासनाचा निषेध करीत शहरातील गांधी चौक येथे नागरिकांच्या वतीने धरणे आंदोलन. आता बातमी विस्ताराने. कोविड काळ संपलेला आहे पण नांदगावकरांची दुर्दशा हाल कमी होत नाही. नांदगाव रेल्वे स्टेशनवरून धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावे या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने नांदगाव येथील गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात नांदगाव रेल्वे स्टेशनवरील अनेक रेल्वेचे थांबे बंद करण्यात आले होते. काही मोजक्याच रेल्वे गाड्यांना थांबे दिले आहेत. उर्वरित रेल्वे गाड्यांना थांबे त्वरित पूर्वीप्रमाणे करावे अशी मागणी करण्यात आली आहे. रेल्वेला थांबा नसल्यानं नांदगावकर येथील व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले व प्रत्यक्ष वेळोवेळी भेटून देखील या जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यानं नांदगाव येथे रेल्वे प्रशासन विरोधात लोकशाही मार्गानं नांदगाव येथील महात्मा गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, नोकरदार वर्ग, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील व नगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष गुप्ता, सुनील जाधव, मनोज चोपडे, अमित शेख, तुषार पांडे, बबलू सय्यद, संजय मोकळ, मुन्ना शर्मा, जगन्नाथ साळुंके, सुनील दुगड, अतुल वाणी, सुनील बावीसकर, श्रावण आढाव, रंगनाथ चव्हाण, सुमित गुप्ता, चंद्रमोहन सांगवे, भैयासाहेब पवार, सुनील सेठी, गणेश शर्मा, मेजर दिनकर, आहेर मेजर थोरात, आदिनाथ गावकर यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांचा रिपोर्ट. कोविडचे कारण दाखवून नांदगावच्या अनेक ट्रेन्स बंद करण्यात आल्या होत्या. आता नांदगावकरांनी बोर्डाद्वारे जी मागणी केली त्यानंतर दोन गाड्यांना थांबे देण्यात आलेले पण दोन गाड्यांनी नांदगावकरांचं समाधान झालेलं नाही. सर्व गाड्या या त्वरित चालू कराव्या नाही तर नांदगावकरांच्या वतीने या नांदगाव स्टेशनवर रेल रोको झाल्याशिवाय राहणार नाही. नांदगावकरांच्या भावना संतप्त आहे. या मतदारसंघाने भाजपच्या उमेदवाराला सव्वा ते 1.5 लाखाचा लीड दिलेला आहे मात्र नांदगावकरांच्या मार्गाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. म्हणून या मागण्या त्वरित मान्य करून नांदगावला नांदगाव स्टेशनवर सर्व गाड्यांना थांबे त्वरित बहाल करण्यात यावे. काळामध्ये या गाड्या बंद झालेल्या होत्या. त्या सर्व बंद आहे त्याच्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होतात. ते अपडाऊन करणाऱ्यांना दुपारी नांदगावकरून याला गाड्या नाही. विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, कामगार वर्ग आहे, व्यापारी आहे, या सर्वांसाठी गाड्यांची नांदगावकरांना खूप आवश्यकता आहे. पण प्रशासनाने लेट कायलो आम्हाला दोन गाड्या दिल्या त्या गाड्यांनी नांदगावकरांचं पूर्ण होत नाही, अपडाऊनवाल्यांना मिळत नाही. तरी दोन गाड्या दिल्यामुळे आम्ही प्रशासनाचं आणि खासदारांचं अभिनंदन करतो. पण आमचं नांदगावकरांचं असं म्हणणं आहे आमच्या ज्या पूर्व गाड्या होत्या त्या पूर्णच्या पूर्ण गाड्या आम्हाला वेळेवर मिळाव्या, लवकरच मिळाव्या. आम्ही आज जो मूक धरणे आंदोलन नांदगावच्या गाडीसोबत केलेलं आहे त्याच्यानंतर आम्हाला गाड्या 10-15 दिवसात मिळाल्या तर आम्ही जसं आमचे संतोष गुप्ताने सांगितलं म्हणजे आम्ही पुढचं पाऊल उचलू. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.